नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विपणनाची तत्वे बीकॉम भाग एक या उर्वरित शेवटच्या भागामध्ये आलेलो आहोत। यामध्ये ज्या मी संकल्पना तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं किरकोळ व्यापार म्हणजे पहिल्यांदा मी काय तुम्हाला सांगतो की बाजारपेठेत सेवा क्षेत्राची व्यापकता प्रचंड असलेली आपल्याला दिसून येते आणि ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी किरकोळ व्यापार हा महत्त्वाचा असतो। कमी किंमत, तात्काळ सेवा, जास्तीत जास्त उपभोग या प्रकारे किरकोळ व्यापार हा कार्यरत असलेला दिसून येतो आणि किरकोळ व्यापारामध्ये वस्तू अंतिम ग्राहकास विकली जाते। व्यापारासाठी केल्या जाणाऱ्या क्रियांचा समावेश हा यामध्ये केला जातो आहे आणि ग्राहकांच्या दैनंदिन मागणीनुसार किरकोळ प्रमाणामध्ये त्याची विक्री केली जाते। किरकोळ व्यापाराचे मुख्य उद्देश म्हणजे वस्तू किंवा सेवा अंतिम ग्राहकाला विकणे। किरकोळ व्यापारामध्ये विक्री ही व्यापारी लहान किमतीचे असतात। किरकोळ व्यापारातील विक्री ही वैयक्तिक उपभोगासाठी असते आणि घाऊक व्यापारी कशाला म्हणतात, तर घाऊक व्यापारामध्ये वस्तू किंवा सेवा अंतिम ग्राहकास विकली जात नाही तर मध्यस्थास विकली जाते आणि विक्री व्यवहार हे मोठ्या प्रमाणाचे असतात। घाऊक व्यापारातील विक्री ग्राहकांच्या वैयक्तिक उपभोगासाठी नसते। किरकोळ व्यापाराची वैशिष्ट्य किंवा स्वरूप जर आपण पाहिलं तर वस्तू किंवा सेवांची विक्री अंतिम ग्राहकास करणे हा मुख्य उद्देश असतो। लहान रकमेचे व्यवहार यामध्ये केले जातात आणि उत्पादक घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी यापैकी वेगवेगळे घटक यामध्ये कार्यरत असतात आणि व्यवहार हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पार पाडले जातात। किरकोळ व्यापारातील विक्री ही ग्राहकांच्या वैयक्तिक उपभोगासाठी केली जात असते। किरकोळ व्यापाराचे महत्त्व किंवा फायदे जर आपण पाहिले ग्राहकांच्या दृष्टीने तर गरजेनुसार उपलब्धता आणि निवडीस वाव म्हणजे ग्राहकांना किरकोळ व्यापारामुळे अगदी गरजेनुसार उपलब्धता होत असते आणि वस्तूंच्या निवडीचा वाव हा त्यांना प्राप्त होत असतो। म्हणजे जे पर्याय उपलब्ध असतील त्या पर्यायापैकी योग्य पर्यायाची निवड करण्याची संधी ही ग्राहकांना निर्माण होत असते। योग्य किमतीला दर्जेदार वस्तू निर्माण होण्याचं साधन म्हणजे किरकोळ व्यापार आणि याद्वारे व्यापारी काय करत असतात की ग्राहकांना उधारीची सवलत देत असतात। जास्तीत जास्त साठवणुकीची गरज नसल्यामुळं ग्राहकांना चांगल्या सेवा प्रदान करणं शक्य होतं आणि आनंददायी वातावरणातून ग्राहकांना खरेदी करता येत असते। उत्पादक आणि व्यापाराच्या दृष्टीने जर आपण महत्त्व पाहिलं तर जास्तीत जास्त ग्राहक हे या व्यापारामध्ये असतात। खर्चात बचत करता येते अतिरिक्त आणि उत्पादनासाठी असलेल्या प्रक्रियेवरती आपल्याला लक्ष केंद्रित करता येते। खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे कमी असेल तरी चालते आणि विक्री वृद्धीसाठी मात्र आपण वेगवेगळ्या अनेक संकल्पनांचा वापर हा यामध्ये करू शकतो। माहितीचा पुरवठा आपल्याला करता येतो आणि कायमस्वरूपीचे ग्राहक म्हणजे पारंपरिक पद्धतीने जर समजा काही विक्रीत असतील तर त्यांच्याकडे येणारे ग्राहक हे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणावरून खरेदी करत असतात। म्हणजे दर्जात्मक वस्तू आणि चांगल्या सेवा जर दिल्या तर कायमस्वरूपी ग्राहक वर्ग टिकून राहत असतो आणि विक्रीची शाश्वतीही निर्माण होते उत्पादकांसाठी, कारण चांगल्या सेवा दिल्यामुळे ग्राहक वर्ग टिकून राहतो आणि त्याचा फायदा हा उत्पादकांना होण्यास मदत होत असते। किरकोळ व्यापाराचे प्रकार जर आपण पाहिले तर दुकानी किरकोळ व्यापार म्हणजे विशिष्ट वस्तूंची दुकानं, म्हणजे जर समजा आपण ज्वेलरी बघितलं तर ते ज्वेलरीचंच दुकान, गिफ्ट शॉप असेल तर गिफ्ट शॉपीचीच दुकानं, स्टेशनरी असेल म्हणजे समजा साखळी दुकानामध्ये काय केलं जातं, समजा वही, पेन, पुस्तक, पेन्सिल, खोल, रबर या प्रकारचे संलग्न प्रकारचे वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात। विभागीय दुकान म्हणजे वेगवेगळे विभाग केले जातात। मॉल्समध्ये काय केलं जातं, एकाच ठिकाणी अनेक प्रकारच्या वस्तू या उपलब्ध करून दिल्या जातात। सोयीची दुकानं किंवा सूट देणारी दुकानं म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, सवलतीच्या दरामध्ये ग्राहकांना वस्तूंची विक्री केली जात असते। म्हणजे ही दुकाने किरकोळ व्यापार आपल्याला पाहायला मिळतील। आणि बिन दुकानामध्ये म्हणजे काय की समजा फिरते व्यापारी जे असतील की ज्यांचं दुकान कुठंही नसतं ते रस्त्यावरील फिरत असतानाच वेगवेगळ्या नगरं असतील किंवा गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष रस्त्यावरील ते विक्री करत असतात। टपालाद्वारे विक्री करत असताना त्यांचं कोणतंही दुकान नसतं, टपालाद्वारे ते विक्री करू शकतात। आणि प्रत्यक्ष विक्री करत असताना मात्र काय की प्रत्यक्ष घरापर्यंत पोहोचणं ग्राहकांच्या आणि ग्राहकांना वस्तूंची माहिती देणं आणि वस्तूंची विक्री करणं किंवा स्वयंचलित यंत्रांद्वारे सुद्धा विक्री करण्याचा प्रकार हा बिनदुकानी किरकोळ व्यापारामध्ये सहभागी होत असतो। आता भारतातील किरकोळ व्यापाराचे बदलते चित्र जर आपण पाहिलं तर किरकोळ दुकानदारांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे। आपल्याला माहित असेल की ज्या प्रमाणात ग्राहकांच्या संख्येत वाढ होते त्या पद्धतीने त्यांच्या गरजा वाढत असतात। जसं की पूर्वी आपण म्हणतो अन्न, वस्त्र आणि निवारा या मुख्य गरजा आहेत, परंतु आज घडीला जर आपण पाहिलं तर चैनीच्या वस्तू असतील, मोबाईल फोन्स असतील, गाड्या, सगळ्याच वेगवेगळ्या गरजा या वाढत चाललेल्या आहेत। मग किरकोळ दुकानाच्या बाबतीमध्ये
वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. विविध स्वरूपाच्या वस्तूंची विक्री यामध्ये केली जाते आणि एक आधुनिकता प्राप्त झालेली आहे किरकोळ दुकानदारांसाठी आणि खर्चामध्ये मात्र वाढ झालेली आहे आणि आधुनिक प्रकारचे या दुकानांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे ग्राहकांना कसं आकर्षित करता येईल आणि विक्रीमध्ये कशी वाढ करता येईल याचा प्रयत्न हा सातत्याने यामध्ये केला जातोय. आणि बिनदुकानी किरकोळ व्यापारात मात्र या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येते, कारण मध्यस्थांची संख्या ही कमी झालेली आहे आणि मध्यस्थांची संख्या कमी झाल्यामुळे काय होते की कमीत कमी किमतीला ग्राहकांना थेटपणे वस्तूंची विक्री होते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचा शिरकाव मात्र यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे की भारतातील जो किरकोळ व्यापार आहे, रिटेल सेक्टर जो आपण म्हणतो, त्यामध्ये शिरकाव केलेला आपल्याला दिसून येतोय. अशा पद्धतीने विपणनाची तत्वे हा जो विषय आहे विद्यार्थ्यांनो, त्याच्यातला हा शेवटचा भाग आपण पाहिला. अनेक संकल्पना मी मांडण्याचा प्रयत्न करतोय, वेळेचा अभाव असतो, कारण तांत्रिक शिक्षणाचा ज्यावेळी आपण उपभोग घेत असतो त्यावेळी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त संकल्पना शिकवण्याचा प्रयत्न हा सर्व शिक्षक करत असतात. वर्गामध्ये बोलत असताना प्रत्येक संकल्पनांवरती आपण जास्तीत जास्त वेळ खर्च करत असतो, परंतु या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त संकल्पना पोहोचवण्याचं काम मी सातत्यानं करत असतो. त्यामुळे आपण जर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला तर त्यामध्ये बीकॉम भाग एक पासून ते एमकॉम सेकंड इयरपर्यंत वेगवेगळ्या संकल्पना मी त्यामध्ये मांडलेल्या आहेत. तसंच इतर जनजागृती करण्यासारखे कार्यक्रम असतील त्याचीसुद्धा मी माहिती त्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे. त्यामुळे माझा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावा, त्यामधील व्हिडिओ पाहावेत, लाईक करावेत, शेअर करावेत, म्हणजे आपल्याला त्याचे नोटिफिकेशन्स हे वेळच्या वेळी येत राहतील. पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.